नमस्कार मित्रांनो, केडी अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये स्वागत आहे. 2019 मधील ग्रुप डी आणि NTPC या परीक्षा नेमक्या कधी होणार हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना आहे. जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं अर्ज करून, परंतु आत्तापर्यंत त्याची परीक्षा ही झाली नव्हती. परंतु ती परीक्षा कधी होणार, आता एक बातमी आलेली आहे. मित्रांनो, काय आहे बातमी बघा. आता रेल्वेमध्ये 1,40,000 रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा प्रतीक्षा संपली. ही संपूर्ण बातमी आता आपण पाहणार आहोत. आणि या बातमी पाहिल्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला संपूर्ण बातमी आणि आपल्या रेल्वेच्या भरती बोर्डाबद्दल किंवा भरतीच्या भरती आणि परीक्षा संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केंद्र सरकारच्या कुठल्याही सरकारी नोकरीवर बंदी किंवा रोख लावण्यात आले नसल्यानं केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, UPSC, रेल्वे भरती किंवा पोस्ट भरती यांसह इतरही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात येणार आहे. त्यामुळं रेल्वेनेही तब्बल 1,40,640 रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेणार असल्याचं घोषित केलं आहे. लवकरच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले जाणार आहे. अर्थ विभागानं 4 सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक हे पदांच्या निर्मितीसाठीच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग असून भरती प्रक्रियेशी त्याचा संबंध नसल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कोरोना महामारीमुळं देशावर आर्थिक संकट कोसळले असून गेल्या तिमाहीत GDP मोठी घट झाल्याचे दिसून आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंत्रालय आणि संबंधित विभागांना अवास्तव असा खर्च टाळण्याचे बजावले आहे. तसेच मंत्रालयीन विभागातील कामकाजासाठी कागदाचा अनावश्यक वापरही बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र नोकर भरती थांबविण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारला विविध विभागातील जागांची भरती करण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. भारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन पडल्यानं या पदांच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तसंच पुढील तारखाही निश्चित करण्यात आल्या नव्हत्या. त्यातच लॉकडाऊनमुळं सरकारी नोकरी होणार की नाही याबाबतही शंका निर्माण झाली होती. मात्र रेल्वेने डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील असं सांगितलं आहे. 15 डिसेंबर 2020 पासून रेल्वेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. देशभरातील 1,40,640 जागांसाठी रेल्वेकडून तब्बल 2.42 कोटी अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून ही परीक्षा संगणकीकृत म्हणजे CBT कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार असल्याची माहिती दिलेली आहे. रेल्वेकडे 3 श्रेणीसाठी हे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये NTPC साठी 35,208 1,663 जागा मंत्रालयीन स्तरावर आहेत. उर्वरित 1,03,769 जागा ग्रुप डी साठी आहेत. परीक्षा घेण्यासाठी विशेष सूचना व नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊन सामाजिक अंतर पाळूनच परीक्षा घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले. तर मित्रांनो, अनेक जणांना प्रश्न पडला असेल की 1,40,640 जागांसाठी नेमकी परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे, परंतु यासाठी अर्ज कधी केले होते. तर मित्रांनो, आपण मार्च 2019 मध्ये रेल्वे ग्रुप डी म्हणजे 10वीवर या वॅकन्सी होत्या, ज्यासाठी आपण अर्ज मार्च 2019 मध्ये केले होते. त्याची एक्झाम आतापर्यंत झाली नव्हती. आणि NTPC साठी 35,208 जागा होत्या. त्या जागा ह्या काही जागा 12वीच्या शैक्षणिक अर्हतेवर होत्या, तर काही जागा पदवी अर्हतेवर होत्या. याची एक्झाम झाली नव्हती. आणि तीच एक्झाम आता CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम ही 15 डिसेंबर 2020 होणार आहे. जर तुम्हाला NTPC आणि ग्रुप डी या परीक्षांचा सिलॅबस हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करा. तुम्ही जर दिल्ली पोलीस महाराष्ट्र पोलीसची तयारी करत असाल आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या YouTube चॅनलवर मी देणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर ग्रुप डी आणि NTPC या परीक्षांबद्दल आणखी माहिती हवी असेल तर तशी करा. आणि जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल किंवा त्याच्याबद्दल काही PDF हव्या असतील आणि त्याही मोफत, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमची व्हॉट्सअप ग्रुप
जॉईन होऊ शकता आणि संपूर्णपणे माहिती ही मोफत मिळू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद।